प्रकरण आपण एकीचे पाठ अभ्यासलेला आहे त्या पाठाचा आपण आज स्वाध्याय सोडवणार आहे। स्वाध्याय सोडवण्याच्या अगोदर आपण त्या पाठाची थोडीफार उजळणी करूया। एकदा रामसुतार्याने खड्ड्यात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्लांचा जीव वाचवला आणि तेव्हापासून त्याला त्या पिल्लांचा लळा लागला हे आपण अभ्यासलेला आहे। ते पिल्लू त्याला तेथे भेटत होते ते पाहून इतर जंगली कुत्रे सुद्धा त्याच्याजवळ येत होते, परंतु त्यांना त्या सर्वांना एका वाघाने त्रस्त केलेलं होतं आणि ते तो रोज त्यांच्यावर हल्ला करत होता। सुताराने त्या एक योजना आखली आहे, नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला। सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर हुंकू लागल्याने वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली, उडी घेतली। तसा तो कुत्रा खाली बसला आणि वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणाऱ्या खड्ड्यात मोठ्या खड्ड्यात पडली। सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारले हे आपण या पाठात अभ्यासलेलं आहे। आता स्वाध्याय सोडवण्याच्या अगोदर तुम्ही एकीचे बळ हा पाठ वाचणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही हा पाठ दोन वेळा वाचायचा आहे आणि त्यानंतर स्वाध्याय सोडवायचा आहे। त्यानंतर बघा स्वाध्यायामध्ये प्रश्न क्रमांक एक खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक एक सुताराने कोणाचा जीव वाचवला। प्रश्नांची उत्तरे लिहित असताना पूर्ण वाक्यात उत्तरे लिहायची आहेत। सुताराने जंगली कुत्र्याच्या पिलांचा जीव वाचवला। इतर जंगली कुत्रे रामूला का भेटायला येत? त्याला त्या पिलांचा लळा लागला। ते पिल्लू त्याला तेथे भेटत होते ते पाहून इतरही जंगली कुत्रे रामूला भेटायला येत। वाघाने कोण कोणाला त्रस्त केले होते? वाघाने जंगली कुत्र्याच्या पिलांना त्रस्त केले होते। प्रश्न क्रमांक दोन एका शब्दात उत्तरे लिहा। आता वरती आपण पूर्ण वाक्यात लिहायचे आणि इथं फक्त एक शब्द लिहायचा आहे। सुताराचे नाव काय आहे? सुताराचे नाव रामू। सुताराने कोणाचा जीव वाचवला? जंगली कुत्र्याच्या पिलांचा। त्यानंतर पान नंबर बघा 19 सगळ्यांना कोणी त्रस्त केले होते? एका वाघाने। वाघ नेहमी कोठे यायचा? डोंगराच्या माथ्यावर। वाघाला कोणी ठार केले? सगळ्या जंगली कुत्र्यांनी। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 पाठात आलेली जोडाक्षरे शोधा व लिहा। मग पाठात जी आलेली जोडाक्षरे आहेत त्यामध्ये बघा ल्या त्र्या ला त्या ह्या प्रकारची जी जोडाक्षरं आहेत आपण आता दुसरीमध्ये ही अभ्यासलेली आहे ते तुम्ही लिहायची आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 एकीचे बळ याप्रमाणे कोण एकीचे बळ या प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला समजलं का? आपण जोडाक्षरे पहिल्या याच्या अगोदरच्या पाठामध्ये दुसरीमध्येच अभ्यासलेली आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा एकीचे बळ याप्रमाणे आणखी कोणते नाव या पाठाला देता येईल? कोण चतुराई देईल किंवा तुम्हाला जे चांगलं वाटणार आहे नाव किंवा ती त्यासाठी तुम्ही पाठ वाचन करायला हवं, मग त्यावरून तुम्ही ते नाव ठरवायचे आहे। प्रश्न क्रमांक 5 तुम्हाला माहीत असलेली 10 जोडाक्षरे लिहा। तुम्हाला माहीत असलेली जोडाक्षरे शिकवलेली आहेत ती तुम्ही काय करायचे आहे ह्याच्यामध्ये लिहायची आहे। आणि सर्व विद्यार्थ्यांनी हा होमवर्क मला पाठवायचा आहे, काही विद्यार्थ्यांचा होमवर्क येत नाही आणि जे विद्यार्थी होमवर्क पाठवणार नाही त्यांना मार्क्स दिले जाणार नाही। धन्यवाद।